इकडे औरंगाबाद मध्ये असा निर्णय झालाय तर तिकडे नागपूर आणि ठाण्यामध्ये सुद्धा लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाने अनोखी शक्कल लढवलेली आहे. पाहूयात. नागपूरकरांनो पहिल्यांदा लस घ्या, अन्यथा 1 डिसेंबर पासून लसीसाठी पैसे भरा. ठाणेकरांनो लस घ्या, अन्यथा पगार कपातीला सामोरं जा. लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी नागपूर आणि ठाणे महापालिकांनी अशी नवी शक्कल लढवली आहे. नागपुरात 1 डिसेंबर पासून कोरोना लसीच्या पहिल्या डोससाठी पैसे मोजावे लागणार आहेत. नागपूर महानगरपालिका हद्दीत 18 वर्षांवरील 19,63,000 नागरिक आहेत. त्यापैकी 16,92,000 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलाय, पण उरलेल्या 2,70,000 नागरिकांनी अद्यापही लसीकरण केंद्राकडे पाठ फिरवली आहे. लसीकरणाकडे पाठ फिरवलेले हेच 3.5 लाख नागरिक तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरणार नाहीत ना, अशी भीती महापालिकेला आहे. फर्स्ट डोसला 30 नोव्हेंबरच्या नंतर फ्री सेंटर्स जे आहेत ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, आणि त्या अनुषंगाने लोकांना आजपासूनच त्याची कल्पना देऊन ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे ज्यांना फ्री डोजेस घेण्याची इच्छा आहे त्यांनी ते तत्काळ येऊन घेऊन घ्यावे. लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी ठाणे महापालिकेनेही अनोखी शक्कल लढवली आहे. ठाणे महापालिकेच्या ज्या कर्मचाऱ्यांनी लसीकरण केलं नसेल तर त्यांचा पगार थांबवला जाणार आहे. की महानगरपालिकेमध्ये जे कंत्राटी कर्मचारी असतील, परमनंट कर्मचारी असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांनी जर अद्यापपर्यंत पहिला डोस घेतला नसेल तर त्यांचं वेतन आम्ही थांबवणार आहोत. पहिला डोस घेतलेला जर सर्टिफिकेट त्यांनी सादर केल्यानंतर त्यांना आम्ही वेतन देणार आहोत. इकडे मुंबईत आधी लसीकरणासाठी रांगा लागायच्या, पण आता लसीकरण केंद्र ओस पडली आहेत. 84 डेजचं ड्युरेशन आहे हा, जर कधी गव्हर्नमेंटने 48 डेज किंवा 28 डेज केला तर मला वाटतं की वॅक्सिनसाठी पटापट वॅक्सिनेशन अजून फास्ट प्रगतीने होईल. आता 84 डेजसाठी थांबले तर वॅक्सिन तर शिल्लक लोक जातच नाही. वॅक्सिनेशन केंद्र खूप झालेत आता, पण पब्लिक नाही आहे. वॅक्सिन पण स्टॉक खूप आहे, तर याचा कुठेतरी आपण फायदा घेतला पाहिजे. आधी लसीसाठी वणवण फिरावं लागत होतं आणि आता लस घेणाऱ्यांची चणचण निर्माण झाली आहे. त्यातच राज्य कोरोनाच्या सावटाखाली आहे. तिसऱ्या लाटेचीही चर्चा आहे, त्यामुळे लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाला अशी शक्कल लढवावी लागते. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.